खोकला आणि तापाची देशभरात 7 राज्यांना सतर्कतेच्या केंद्राकडून सूचना. आज नीती आयोगाची H3N2 बाबत महत्वाची बैठक. देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा. देशात दुष्काळ पडेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज. सरासरीपेक्षा यंदा खूपच कमी पावसाच्या अंदाजामुळे देशात दुष्काळ पडण्याची भीती. एमएमआरडीएची नव्या प्रकल्पांना गती. 28,000 कोटींचा अर्थसंकल्प. वाहतूक व्यवस्थेचं बळकटीकरण करणार. 5,000 कोटींच्या तुटीचं बजेट सादर. वर्सोवा ते विरार सागरी सेतूचा विस्तार. थेट पालघरपर्यंत अतिजलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय. एमएमआरडीएच्या 154व्या बैठकीत सेतूच्या विस्ताराला मान्यता. मुंबईच्या कुर्ला परिसरात आज पाणी पुरवठा बंद. 6 मेपर्यंत प्रत्येक शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम 10 शनिवार चालणार. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. शेतीसाठी सोडलेलं उजनीचं पाणी 10 मेपर्यंत सुरूच राहणार. धरणातला पाणीसाठा आता 60%. ऐन सणासुदीत गुळाच्या दरात 100 ते 150 रुपयांची वाढ. गुळाला प्रति क्विंटल 4,000 रुपयांचा भाव. अतिवृष्टीचा उसाला फटका. वाशीच्या एपीएमसी बाजारात हापूस आंब्याची ज्यादा आवक सुरू. आवक वाढल्यानं दरात घसरण. देवगड, रायगड आणि कर्नाटकातून 31,000 पेट्यांची आवक. नवी मुंबई एपीएमसीत भेंडी, शिमला, गवारच्या दरात वाढ. उन्हामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट. आवकही घटली. मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर दुरुस्तीचे काम. ग्रामीण भागातील शाळकरी मुली महिलांना नाममात्र किंवा मोफत सॅनिटरी पॅड देणार. अस्मिता योजनेची व्याप्ती वाढवण्याची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची घोषणा. गाव विकायला काढलेल्या नाशिकच्या फुले माळवाडी गावाला संभाजीराजे छत्रपतींची भेट. संभाजीराजेंचा ग्रामस्थांना गाव न विकण्याचा सल्ला. शेतीपिकांना भाव मिळत नसल्यानं गाव विकण्याचा केला होता ठराव. नागपुरातले सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ यांचा नवा विक्रम. काश्मीर ते कन्याकुमारी 3,651 किलोमीटरचं अंतर अवघ्या 6 दिवस 23 तास 39 मिनिटात केलं पार. कर चुकवेगिरी प्रकरणी अनिल अंबानींना उच्च न्यायालयाकडून पुन्हा दिलासा. नव्यानं बजावलेल्या नोटीशीलाही स्थगिती. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत आणि त्यांच्या कुटुंबियांना बॉम्ब हल्ला करून ठार मारण्याची धमकी. धमकावणाऱ्यांचा टिकेत यांना शेतकरी आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला. लालूंच्या नातेवाईकांकडे ईडीची धाड. 14 तासांहून अधिक काळ तपास. गर्भवती सुनेला 15 तास बसवून ठेवल्याचं लालूंचं ट्विट. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीचे केसीआर यांची कन्या कविताला समन्स. आज हजर राहण्याची नोटीस. सिसोदिया यांना 7 दिवसांची ईडी कोठडी. 18 वर्षानंतर टाटा समूहातल्या एका कंपनीचा समभाग. टाटा टेक्नॉलॉजीजनं सेबीकडे आयपीओसाठी मसुदा प्रस्ताव केला दाखल. देशात पेट्रोलची 24 वर्षातली विक्रमी विक्री. फेब्रुवारीत 48.2 लाख बॅरल प्रतिदिन विक्रीचा रेकॉर्ड. उन्हाळ्यात मागणी आणखी वाढण्याची शक्यता. पंजाबमधल्या बटालातल्या बीएसएफ पोस्टजवळ पाकिस्तानी ड्रोन. AK-47 मॅग्झिन बांधून पाकिस्तानचं ड्रोन भारतात. ऍपलचे आयफोन 14 आणि 14 प्लस आता नवीन रंगात येणार. शायनर ब्राईटर येलो म्हणजेच पिवळ्या रंगातल्या आयफोनसाठी प्री ऑर्डर सुरू. फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाची पुन्हा नोकर कपात. द वॉल स्ट्रीट जर्नलची माहिती. पुढच्या काही महिन्यात आणखी कर्मचारी कपात. मेटामध्ये वर्षभरात 13% कर्मचाऱ्यांना कामावरून केलंय कमी. नारळी पोफळीच्या बागा म्हणजे